मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक ऑफिसमध्ये असतो रेश्मा ही त्याच्याच केबिनमध्ये असते दोन बिझनेसमॅन आलेले असतात आणि ते दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं बक्षीस स्पॉन्सर करणार असतात तेव्हा सार्थक खूपच खुश होतो तो म्हणतो तुम्ही आमच्या कंपनीसाठी एवढं मोठं योगदान देत आहे तेच माझ्यासाठी खूप आहे खरंच भविष्यामध्ये तुमचा आम्हाला खूप फायदा होणार आहे आमच्या कंपनीकडून तुम्हालाही फायदा होईल त्यावरती ते स्पॉन्सर्ड आता म्हणू लागतात त्याकडून जी बेस्ट साडी विणली जाईल ना आमच्या जा स्टाफसाठी त्या साड्या आम्ही बनवून घेऊ तुमच्याकडून त्यावरती सार्थक म्हणतो ठीक आहे थँक्यू सर असं म्हणून तो आता कॉम्पिटिशनची जोरदार तयारी करण्याचं ठरवतो दोन दिवसांवरच कॉम्पिटिशन आता आलेली असते रेश्मा म्हणते की सगळी तयारी अगदी जय्यत सुरू आहे तर आता सार्थक म्हणतो आपल्याला सगळ्यांचे फोटोज काढायला हवेत सगळ्या स्पर्धकांचे रेश्मा सगळ्यांना फोन करून घ्या अगोदर रेश्मा ठीक आहे असं म्हणते आणि सगळ्यांना आता ऑफिसमध्ये बोलवण्याचं ठरवते ते स्पॉन्सर्ड आता तेथून जातात त्यानंतर आता सार्थक म्हणतो रेश्मा एक गोष्ट लक्षात ठेव त्या सगळ्यांना फोन आता मीच करणार आहे पर्सनली रेश्मा लगेच सार्थककडे पाहतच राहते कारण तो आता आनंदीलाही फोन करणार या विचाराने तिचा जळफळाट झालेला असतो तर सार्थक म्हणतो ऐकलं का मी सगळ्यांना फोन करणार आहे त्या सगळ्यांना स्टॅप बरोबर फोटो काढायचा आहे त्याचबरोबर जे स्पर्धक आहे त्यांच्याबरोबर सुद्धा आणि एकदम जोरदार पब्लिसिटी करायची मला अजिबात काहीच यामध्ये चूक नाही पाहिजे तेव्हा रेश्मा ठीक आहे असं म्हणते त्यानंतर सार्थक आता इकडे आनंदीला फोन करतो आनंदी साडी विणण्याचंच काम करत असते अननोन नंबर दिसल्यामुळे ती फक्त हॅलो करते आणि कोण आहात असं विचारते सार्थक म्हणतो मी आहे मी तर आता आनंदी म्हणते मी आवाज नाही ओळखला तुमचा सार्थक म्हणतो हे बरं आहे बोआ तुमचं तुम्ही लगेच विसरता पण माणसांना तेव्हा तुम्ही सार्थक सर सा आहात का असं आता आनंदी विचारते सार्थक म्हणतो हो तेव्हा आता तुम्हाला इकडे लवकरात लवकर यावं लागेल आमच्या कंपनीमध्ये असं सार्थक म्हणतो आनंदी विचारते कशाला अहो माझी साडी उद्या होईल विणून मी आणून देईल तिकडे नका टेन्शन घेऊ तुम्ही पण सार्थक म्हणतो अहो तुम्हाला फोटो काढायला यायचंय तेव्हा आनंदी म्हणते फोटो मला नाही जमणार मला नाही आवडत कुणाबरोबर असं फोटो काढायला आनंदी आता गैरसमज करून घेत असते त्यावरती आता सार्थक म्हणतो हे पहा आनंदी मी तुम्हाला काय सांगतोय सगळ्या स्पर्धकांचे फोटो काढायचे आहेत आणि पब्लिसिटी करायची म्हणून मी म्हणतोय तुम्ही काही पण गैरसमज नका करून घेऊ तुम्हाला काय वाटलं लग्नात जाऊन फोटो काढायचा आहे की काय आणि मी का तुमच्याबरोबर मग फोटो काढू असं म्हणून तो आनंदीचा गैरसमज आता दूर करतो आणि तिला म्हणतो छान तयार होऊन या तेव्हा आनंदी ठीक आहे असं म्हणते आणि आता कसं तयार व्हायचं हाच प्रश्न तिच्या समोर पडतो इकडे आनंदीच्या घराबाहेर अंशुमन हा फेऱ्या घालत असतो तेवढ्यातच सावंत काकू देखील तेथे येतात आणि विचारतात काय झालं तुमच्या बायकोचं पुढे सूत जुळलं की नाही तेव्हा अंशु मन आता रडायलाच लागतो आणि म्हणतो कसलं काय आणि कसलं काय अहो ती बायको ऐकील तेव्हा ना आनंदी ऐकायलाच तयार नाही मला तिच्याबरोबर करायचा आहे संसार त्यावरती सावंत काकू म्हणतात ती साडी पण विनून झाली आणि एकदम मस्त विनून झाली असं म्हणतात शकुनी सांगितलं ना मला तेव्हा आता एकवीस लाख रुपये भेटल्यावर ती कसली तुमच्याकडे येते असं आता सावंत काकू नको ते अंशुमनच्या मनात भरवतात आणि त्याला पण तेच लागत असतं तो म्हणतो की आता तोच आता ती साडी स्पर्धेपर्यंत कशी ते एकवीस लाख रुपये भेटणार आहे का म्हणूनच उड्या मारते त्या साडीच्या जीवावर आता बघतोस तिच्याकडे असा तो मनातल्या मनात विचार करत असतो तर इकडे आनंदी नवीन ड्रेस घालते आणि फोटो काढायला चाललेली असते अण्णा आणि लीना तिचं कौतुक करतात तर खरंच हा रंग तुझ्यावर खूप खुलून दिसते खूप छान दिसते तू खरंच तुझा फोटो खूप छान येणार आहे तेवढ्यातच आता मालती देखील तेथे येते पण ती आता आनंदीच नाही कौतुक करत ती आपली फक्त तिच्याकडे पाहत राहते ते आई मी कशी दिसतीये सांग ना गंदी विचारत असते पण मालती आता काहीच बोलत नाही ती तेथून जाते आनंदीला थोडं वाईट वाटतं सानू तितक्यात तेथे येते आणि आतू तू खूप छान दिसतीये असं म्हणते तेव्हा थँक्यू सानू असं म्हणून तिची गोड पप्पी घेते आणि लगेच जायला निघते तर दुसरीकडे सार्थक हा ऑफिसमध्ये असतो तेवढ्यातच अक्षू फोन करते आणि विचारते काय रे दादा कसं सुरू आहे सगळं माझ्या नावाने साडी साडीणार आहे ना, ना? म्हणून विचारते तुझी तयारी कशी सुरू आहे तेव्हा सार्थक विचारतो अच्छा म्हणजे तू हे विचारायला फोन केलास का मी काम करतो की नाही व्यवस्थित तेव्हा अक्षू म्हणते हो मग विचारायलाच हवं तुझ्यावर नजर नको का कोणीतरी ठेवायला तेवढ्यातच सुद्धा तेथे येते आणि म्हणते अरे सार्थक तू कधी येणार आहेस बाळा घरी तो म्हणतो आई आजचं बोलूच नको आज खूप काम आहे मला आता स्पर्धा आली आहे ना दोन दिवसांवर मग मला काम करायला नको का तर सुद्धा म्हणते अरे मी बेसनाचे लाडू तुला पाठवून देते तेव्हा बेसनाचे लाडू म्हटल्यावर आता सार्थकच्या तोंडाला पाणी सुटतं तो म्हणतो हो आई दे पाठवून तर सार्थक म्हणतो आई दुसऱ्या डब्यात पण एक बेसनाचे लाडू पाठवून देत त्या काकांना द्यायचे तेव्हा ते बेनारे तेथे येतो तर त्या मुलीला कळवलं का असं सार्थकीकडे विचारत असतो तेव्हा बेणारे म्हणतो हो वर्तक ना येणार आहे ती मुलगी तर सार्थक आता सुधाला पुन्हा म्हणतो आई देतेस ना तू दुसऱ्या डब्यामध्ये लाडू तेव्हा ती विचारते हो का रे पण बाळा तेव्हा अगं त्या काकांना नाही का, का मुली ते लाडू देतो कारण ती आपली स्पर्धक आहे तिने पण साडी विणण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय ते सुद्धा विचारते काय रे ती मुलगी कशी आहे सुंदर आहे ना तेव्हा सार्थक म्हणतो झालं आई तुझं सुरू तर बेनारे इकडे कान देऊन सुधाचं बोलणं ऐकत असतो तर आता सार्थकला खूप लाजल्यासारखं होतं तो म्हणतो आई ठेव आणि दोन बेसनाच्या लाडूंचे डबे पाठव असं म्हणून तो फोन ठेवतो तर बेनारे लगेच सार्थक कडे पाहून हसतो सार्थक म्हणतो बेनारे भरून डबे आले की मला सांगा तेव्हा बेनारे हो सर असं नेहमीच्या स्टाईल मध्ये म्हणतो आणि तेथून जातो तर सार्थक हा आनंदीच्या आठवणींमध्ये रमतो तर दुसरीकडे आनंदी आणि शकू या दोघीही आता बाहेर चाललेल्या असतात तर घराच्या बाहेर आता तेथे ते फुलांचा एक बुके ठेवलेला असतो तेव्हा आनंदी तो हातात घेते आणि विचारते कुणी ठेवला असेल हा फुलांचा बुके इथे तेव्हा अंशुवण पुढे होत तिच्याकडे नजर रोखून पाहतो आणि म्हणतो मीच हा फुलांचा बुके ठेवलाय आणि तुझ्यासाठी ठेवलाय तेव्हा असं म्हटल्याबरोबरच इकडे आनंदीला खूप राग येतो शकू तर लगेच पदर खोचून उभी राहत तर आता आनंदी विचारते तुम्ही इथे कशाला आलात मी डिवोर्सची नोटीस आता तुम्हाला साईन करून दिली ना मग इकडे यायची काही गरज नाही माझ्या आयुष्यात पुन्हा यायचं नाही, नाही। तेव्हा अंशुमन म्हणतो अगं मला माझी चूक समजली मला समजलंय की तुझी साडी तयार झाली आहे मी तुला पूर्णपणे आता सपोर्ट करेल तू नको काळजी करू तेव्हा शकू म्हणते हो म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आला हा उठसुट इकडे पळत म्हणजे जेव्हा आनंदीला गरज होती तेव्हा नाही तुम्ही धावलात तिच्यासाठी आता तिची साडी तयार झाली त्या एकवीस लाखांवर आता तुमचा डोळा आहे असं मला वाटतंय असं म्हणून ते अंशुमनला आता हा क्लोन देत असतात आणि त्याचा बुके पुन्हा त्याच्याकडे देतात तेव्हा आनंदी आता त्याच्यावर खूप भडकते आणि म्हणते कोर्टात भेटू आता असं म्हणून ती पुढे जाते तर शकू पण आता अंशु फुलांचा खूपच फेकून देतो आणि तुझा माज मी उतरवणारच असं म्हणतो तर दुसरीकडे आता सगळे कंटेस्टंट आलेले असतात तेव्हा सगळ्याजणी अगदी मॉर्डन लुकमध्ये तयार होऊन आलेले असतात आनंदी आपली साधी सालस आणि एक साधासा पंजाबी ड्रेस घालून आलेली असते सगळ्याजणी तिच्याकडे पाहून हसतात तेव्हा आता सगळ्यांकडे पाहून आनंदी म्हणते शकू अगं मी ना सगळ्यांमध्ये वेगळीच आहे शकू म्हणते अगं तू तर सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी डोळ्यात ठसणारी अशी आहेस मी त्याचबरोबर सगळेजण तुझ्याकडे पाहून म्हणतील तर आता असं म्हटल्यावर रेश्मा म्हणते की हो असं म्हणतील ना आली ही पहा काकूबाई सगळ्याजणी तिच्याकडे पाहून आता था हसत असतात तर रेश्मा इकडे तिच्या मैत्रिणींना सांगते हिचा कॉन्फिडन्स लूज कसा होईल ना याकडेच आता पाहायचंय या आपल्याला मी इकडे आतमध्ये केबिनमध्ये जाते तोपर्यंत तो तुम्ही आनंदी बरोबर बोला तर आता बेनारेला भेटण्यासाठी म्हणून शकू दुसरीकडे जाते तर आनंदीला आता काकूबाई म्हटल्यावर तिला खूप वाईट वाटत असतं ती कम्फर्टेबल नसतेच तर आता रेश्माच्या ज्या मैत्रिणी असतात त्या आनंदीजवळ जाऊन बसतात तेव्हा त्या रेशमाच्या मैत्रिणी आता आनंदीचा कॉन्फिडन्स लूज करण्याचं पाहतात तिला खूप बोलू लागतात आनंदी म्हणते म्हणजे काय दिसण्यावरून ही स्पर्धा ठरणार आहे का असं काही नाही आहे तुम्ही गप्प बसा तर शकू तेथे ते आणि त्या मुलींचं सगळं बोलणं ऐकत असते आणि त्या दोघींना म्हणते चला उठा इथून माझ्या जागेवरून आणि इथून फुटायचं अगोदर साळकाया माळकाया असं त्या दोघींना ती नावं पाडते आणि तेथून हाक लावून लावते तेव्हा त्या दोघीही आता गुपचुप तेथून जातात तर शकू आनंदीला म्हणते तू फक्त तुझ्या स्पर्धेवर लक्ष काये लक्ष केंद्रित कर अजिबात ह्या साळकाय माळकायांकडे लक्ष देऊ नकोस आता बेनारे सगळ्यांना फोटो काढण्यासाठी दुसऱ्या रूम मध्ये बोलवतो हा रेश्मा तिच्या आनंदी आहे ना तिला मागे ढकलायचं फोटो साठी अजिबात तिचा फोटो नाही आला पाहिजे तर सगळे स्पर्धक असतात त्याच्याबरोबर सेल्फी घेत असतात तर आनंदीला आता पुढे येऊ देत नाही ती बिचारी सारखी मागून डोकावून पाहण्याचा प्रयत्न करते शकूच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते सार्थकचं मात्र अजूनही लक्ष नसतं तेव्हा सगळेजण फोटो काढण्यासाठी रेडी आहेत असं विचारण्यात येतं रेश्मा खूपच खुश असते तेव्हा तिला असं वाटत असतं की आता आनंदीचा फोटोच येणार नाही तेव्हा आता आनंदी, आनंदी सगळ्यांना म्हणते थांबा जरा मी रेडी नाही आहे अजून तर सार्थक आनंदीकडे पाहत विचारतो अहो तुम्ही अशा मागे का थांबल्यात आपल्याला पुढे जायचं आहे तुम्ही थांबा इथे पुढे असं म्हणून तो आता त्या रेश्माच्या ज्या मैत्रिणी असतात त्यांना बाजूला करतो आणि आनंदीला त्याच्याजवळ उभं करतो रेश्माचा पूर्णपणे जळफळाट होतो तर आनंदी आणि सार्थकचे एकदम मस्त असे फोटो निघतात शकूला खूपच आनंद होतो तर सार्थक आता सगळ्यांना सांगतो माझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे अवघ्या काही तासांतच तर मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदीने जी साडी विणलेली असते ती विठ्ठल रोखमाईच्या पायाजवळ ठेवते आणि म्हणते म देवी माझं स्वप्न आता पूर्ण होणार आहे तर अंशुमन तेथे ते तो ती साडी पळवतो तेथे ते ते असणारे गुरुजी म्हणतात की आनंदी तू विचार करू नकोस तू देवाच्या दारी आहे तुझी साडी तुला मिळणारच अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर